कळत नाही. मला अनेक लोक येऊन घरी भेटतात, म्हणून मी काय समजायचं, वा हे आता माझ्या घरी भेटायला आलेत मला आता, असं नाही समजत. कोणी कोणाकडे भेटायला जात असतात गोष्टी, लोक जात असतात, त्यात मोठेपणा आणि कमीपणा कसला आला? अहो वर्ष दीड वर्ष झाले आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझ्याशी बोलत आहेत, आपण एकत्र आलं पाहिजे, आपण एकत्र काहीतरी केलं पाहिजे. म्हटलं शी म्हटलं काय केलं पाहिजे? असं वर्ष दीड वर्ष ऐकतोय. मग मी शेवटी एक काम केलं, मी म्हटलं बाबा मला समजेना, मला देवेंद्रजी पण सांगत होते, फडणवीस एकनाथजी पण सांगत होते आपण एकत्र आलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे. म्हटलं म्हणजे एकत्र आलं पाहिजे म्हणजे काय? आणि मग त्याच्यात हे सगळे विषय निघाले. मग मी अमित शहांना फोन केला, म्हटलं मला जरा भेटायचं तुम्हाला, हे काय मला चाललंय मला समजत नाही आहे, एकदा आपल्याशी बोलून मला काय नक्की ह्यांचं म्हणणं आहे ते मला एकदा कळलं पाहिजे. मग आमचं बोलणं झालं तिकडे, मग इथे आल्यावरती आमच्या दोघं तिघांचं बोलणं झालं, मग ते सगळं निशाणीवरती प्रकरण आलं. मग लगेच सुरू झाले एका भेटीत एका दौऱ्यात. मग आता त्या लाव रे तो व्हिडिओचं काय होणार? मी तुम्हाला पहिली गोष्ट एक सांगतो, थोडीशी पार्श्वभूमी देतो. माझा जन्म ज्या घरात झाला त्या घरामध्ये शिवसेनेचा जन्म झाला. मी पहिल्यापासून जी पाहत आलो ती माननीय बाळासाहेबांची शिवसेना पाहत आलो. लहान असल्यापासून त्यांच्याबरोबर हिंडलो फिरलो, अनेक ठिकाणी गेलो, अनेक सभांना गेलो, चॅलेंज सभांना गेलो. त्याच्यामुळे माझ्या आयुष्यातला एकमेव तेव्हाचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना. 1984 साली थोडा बहुत थोडा काही काळासाठी असेल, पण 1988 च्या आसपास प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली. आणि ती युती झाल्यानंतर शिवसेनेबरोबर जर सर्वाधिक माझे संबंध कोणाबरोबर आले असतील तर ते भारतीय जनता पक्षाबरोबर आले, आमच्या गोपीनाथराव मुंडेंबरोबर आले, प्रमोद महाजनांबरोबर आले, आमच्या नितीन गडकरीजींबरोबर आले. आणि ह्यांच्याबरोबरचे जे माझे संबंध होते हे राजकारणाच्या पलीकडचे पण होते. माझा संबंध कधी काँग्रेस राष्ट्रवादी खूप नंतर, पण काँग्रेसवाल्यांशी माझा तसा संबंध कधी आला नाही. भेटी होत्या, म्हणजे पु ल देशपांडेंच्या भाषेत सांगायचं तर काँग्रेसवाल्यांबरोबर भेटी होत्या, पण गाठी पडल्या त्या भाजपवाल्यांबरोबर. त्याच्यामुळे अनेक वेळेला त्यांच्याबरोबर माझे अगदी चांगले संबंध तेव्हापासून प्रस्थापित झाले. आमचे प्रमोदजी गेले, मग त्या दरम्यान मी गुजरात दौऱ्यावरती गेलो, नरेंद्र मोदी यांच्याबरोबर माझे संबंध प्रस्थापित झाले. मी गुजरात पाहिला, त्यावेळेला खूप चालू होतं की गुजरातमध्ये कशा प्रकारची प्रगती होते, कशा प्रकारची डेव्हलपमेंट होते. आणि ती सगळी प्रगती सगळी ती डेव्हलपमेंट मी पाहत होतो, मला माहिती होतं. मी त्याच्यानंतर मी जेव्हा बाहेर मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा आलो, मला पत्रकारांनी प्रश्न विचारले कसं वाटलं गुजरात, म्हटलं गुजरात डेव्हलप होतंय पण महाराष्ट्र खूप पुढे आहे. आणि मग त्यावेळेला ते सगळे जसे जसे त्यांच्याबरोबरचे संबंध माझे प्रस्थापित व्हायला लागले, एक वेळ आली या देशामध्ये हा राज ठाकरे पहिला माणूस होता ज्याने या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत असं बोलणारा पहिला माणूस मी होतो. त्यांच्याही पक्षातलं कोणी बोललं नव्हतं तोपर्यंत.
मला असं तेव्हा वाटलं की बाबा आपला एक स्वतःचा विचार असतो,